मुलांनो, आज आपण पाहूया आपल्या इयत्ता 6वीच्या भूगोल विषयातील चला ऋत्य वापरूया हा घटक. चला पाहू पृथ्वीवरील महत्त्वाचे ऋत्य. त्याचसोबत आपण पाहणार आहोत की प्रत्येक अक्षवृत्तानुसार सूर्याची सूर्यकिरणे हे प्रत्येक ठिकाणी कशी भिन्न असतात आणि सूर्यकिरणानुसार विशिष्ट प्रदेश कसे तयार होतात. प्रत्येक प्रदेशाचा दिनमान कसा भिन्न असतो हे आपण पाहणार आहोत. ही आहे पृथ्वीची प्रतिकृती. पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून 90° स्थानावर असणाऱ्या उत्तर गोलार्धातील सर्वात शेवटच्या टोकास आपण उत्तर ध्रुव असे म्हणतो. तर दक्षिण गोलार्धातील 90° स्थानावर असलेल्या शेवटच्या टोकास दक्षिण ध्रुव असे म्हणतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की पृथ्वीच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे समान भाग करणारी जी काल्पनिक रेषा आहे तिला आपण भूमध्य रेषा किंवा विषुववृत्त असे म्हणतो. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला जोडणाऱ्या ज्या अर्धवर्तुळाकार रेषा आहेत त्यांना आपण रेखावृत्ते म्हणतो. त्यापैकी 0° स्थानावर असणाऱ्या रेखावृत्ताला मूळ रेखावृत्ते म्हणतात. या रेखावृत्तांची कोणीय अंतरे अंशामध्ये सांगितली जातात त्यांना रेखांश असे म्हटले जाते. 0° रेखावृत्त ते 180° रेखावृत्त पृथ्वी गोलावर एकमेकांसमोर येतात. त्यांच्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीचे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध अशी विभागणी करत असते. पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या विषुववृत्तापासून प्रत्येकी 23° 30' इतक्या अंतरावर उत्तर गोलार्ध उत्तर कर्कवृत्त तर दक्षिण गोलार्धात मकरवृत्त हे अक्षवृत्त आहेत. या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यानचा जो भाग आहे त्या सर्व भागात सूर्यकिरणे वर्षामध्ये 2 दिवस लंबरूप पडतात म्हणून या भागाला लंबरूप किरणांचा प्रदेश म्हणतात. विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिणकडील 60° 30' इतके कोणीय मापे असणारी दोन्ही वृत्ते महत्त्वाची आहेत. या अक्षवृत्तांमध्ये वर्षभरामध्ये 24 तासांच्या कालमर्यादामध्ये 3 रात्र होत असतात. त्यांना आर्क्टिक व अंटार्क्टिक वृत्ते म्हटले जाते. या ठिकाणी सूर्याची किरणे तिरपी पडतात म्हणून या प्रदेशाला तिरप्या किरणांचा प्रदेश म्हणतात. ६६° 30' दक्षिण व उत्तर अक्षवृत्तापासून 90° दक्षिण व उत्तर ध्रुवात दिवस 24 तासांपेक्षाही जास्त असू शकतो. हा दिनमानाचा किंवा रातमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त 6 महिन्याचा असतो. येथे दिनमानाच्या काळात सूर्य हा क्षितिज समांतर आपल्याला पाहायला मिळतो. चला बघूया काही महत्त्वपूर्ण बाबी. सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यानुसार पृथ्वीवर विविध तापमानाचे पट्टे कटिबंध तयार होतात. तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाब पट्टे तयार होतात. सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे प्रदेशानुसार वनस्पती व प्राणी यामध्ये विविधता निर्माण होते. 0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून महत्त्वाचे आहे. जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशाच्या प्रमाणवेळाची सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त म्हणूनही ओळखले जाते. 180° रेखावृत्त हेही एक महत्त्वाचे रेखावृत्त आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे
आणि पश्चिमेकडे 180 अंश रेखावृत्तापर्यंत इतर रेखावृत्ते काढली जातात. 180 अंश रेखावृत्तासंदर्भाने आंतरराष्ट्रीय वाररेषा विचारात घेतली जाते. विषुववृत्त हे बृहत्तवृत्त आहे, तसेच एकमेकांसमोरील दोन रेखावृत्ते मिळून बृहत्तवृत्ते तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्याचा वापर